मन मंदिरा गजर भक्तीचा। नवीन नवोदित लग्न झालेल्या पोराला प्रपंचाचा आनंद विचारा, किती दिवस सांगेल ते? पहिल्या 6 महिन्यात। खरे लग्न झालं म्हणे हो, कसं वाटत? मी म्हणलं थांब तू, या असं असंच करशील कारण नवीन ना महाराज, फार आनंद असतो। 5-6 महिन्यात फार आनंद असतो। कसं आहे, उन्हाळ्यात लग्न झालेलं असतं, घरी जाताना आपण अंगूर टरबूज घेऊन जातो, दोघं एकाच थाळीत बसून खातो। नवीन लग्न झालेले नवरदेवाला बरेच दिवस म्हणजे पाहायचं कामच नसतं, ते एवढं फुरणात असतं महाराज, ते कोणाचंच ऐकत नाही। तुम्ही पहा बाबा, जीन्स पॅन्ट, टी शर्ट, दर्शन वगैरे केलं, पती पत्नी दोघं जण खाली आले, मार्केटमध्ये फिरायला लागले। बाईनं ती इथं लटकवायचं काय असतं ते पर्स, हा ती पर्स पाहिली। तुम्ही काय शिफ्टी पिन म्हणले काय? नवीन झालं, हा शिफ्टी पिन म्हणली। इथं लावते शिफ्टी पिन, इथं पर्स असत शिफ्टी पिन। चालायचंच महाराज, त्यात काय आता ते कोणाला चुकले। बाई म्हणली मालक मला एवढी पर्स घ्या बरं। आता ते बिचार बायकोवर जास्तच अतिव प्रेम करत असल्यामुळे त्याने ती पर्स घेतली। मलाही एकदा प्रसंग आला होता अण्णा, आमचं मंडळ आम्ही एका देवस्थानला गेल्यावर म्हणले महाराज मला हे पर्स घ्या ना, मी म्हणलं हे पर्स एका झोळी रिकामच काय म्हणेन महाराज, ते म्हणजे झोळी सारखंच येईन ते। पहिलं भीक मागणाऱ्या लोकायला राहत होत्या, त्याच्या गेल्या नाही यायला आल्या, फरक फक्त एवढं हे पीठ गीठ मागित नाही। आमचं मंडळ मला म्हणलं हे घेता का, मी म्हणलं घेतो ना, कितीला विचारलं तर 700 रुपये किंमत, म्हणलं हे पुरत नाही। आणि पहिली गोष्ट तर आम्हाला फुकट घ्यायची सवय काय नाही, उगा अण्णाच्या दुकानात एकानात गेलो तो काजू बदाम आणत असतो बाप, नुसतं म्हणायचं अण्णा काजू क्वालिटीचं आहे का, अण्णा म्हणते जा घेऊन। तशी बदगे पाटील असल्यावर काजू बदाम भरपूर येतात। आमची मंडळी म्हणली घ्या, मी किंमत विचारली, किंमत सांगितली 700। मी म्हणलं हे परवडत नाही। आमचं मंडळ म्हणलं केव्हा तरी म्हणली तुम्हाला आणि तुम्ही घेऊन दे ना, म्हणलं हे पाय 700 रुपये याच्यात घालायला पुरत नाही, तू घरी चाल, युरियाची गोणी घेतो टेलरला दहा देतो। तर मनाजोगी पर शिवतो, म्हणलं तू पोरं टाक ना त्याच्यात। मी नाही घेतले पण त्याने घेतली बाबा ऐकूला पर्स घेतली, त्यानं ती इथं लटकवली, गाडीवर बसली दोघं जण, गाडी निघाली। 10-20 किलोमीटर गाडी गेल्यानंतर तिच्या खांद्याला असलेली पर्स, हाताला असलेली पर्स निसटली, खाली पडली। तिने लगेच आपल्या नवऱ्याला आवाज दिला, ओ म्हणले काय, अरे ती पर्स पडली, थांबा। पर्स पडली इथं, गाडी थांबली त्यानं गेटवर, मग ते राहिलं तिथं उभं, त्याची बायको आली पर्स न्यायला। मग ही याच्याच भूषणात कानात हेडफोन एकटंच झुलायचं, एकटंच यो 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 यो, मी म्हणत नाही पुढं। ते गाणे बी लय विचित्र आले ना, माग माग डीजे वाजलं एकच गाणं, आडर 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 येणार नाक नाट राणा येणार नाक म्हणणार काय काय इथं असं बघ, लोक पाहिलं ना, लोक पाहिलं ढोरवाळा चिंता म्हणायचे यो यो यो, एकटंच झुलायला लागलं। बाई माग आली पर्स न्यायला, याच्यात नादात याच्यात तालात, याने जिथं गाडी उभी केली तिथे एक येडी बाया बसली होती। तिनं पाहिलं, बरी आहे ती गाडी सापडली, ती जशी आली तशी गाडीवर बसली, यानं माग पाहुणे आपलंच खटुलंय, यांनी जसा सेल्फ हाणला तसं देव देश गव्हाण।
देश ग म्हणला आले दगडू तात्या म्हणले बा सम्यान कोण बाई बसून आण भेटल तू त्याला म्हणा सम्यो ते म्हणायचं मग त्याला वाटायचं बा माझी बायकोच कौतुक करायला लागले. घरी आलं तर बाप दरवाज्यातच उभा होता. बापान मागचा अवतार पाहिला. बाप म्हणला चौ घालिली रे चौ. घरी आलं बाप बोलत ना. घरी आलं आणि तिला म्हणलं त्याला वाटलं उतरीन हाता ती उतरीन कशी. तिला बसणं कळत होतं उतरणं गळतच नव्हतं. तिला म्हणलं खाली उतर ती उतरत ना. म्हणलं खाली उतर ती उतरत ना. यानं असा ढुस्सा आणला खाली उतर ना ती उतरत ना. माग पाहिलं नवीन नवीन आकर्षण असतं म्हणून सगळ्या गोष्टी सबदून जातात. पहिल्या लग्नात लग्न झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये पोरगी पोराला विचारते मालक मी कशी दिसते. हे म्हणतं तू चंद्रमुखी. दुसऱ्या 6 महिन्यात विचारते आता मी कशी दिसते. म्हणते सूर्यमुखी. गरम होती ना जरा तापायला लागते. आणि तिसऱ्या 6 महिन्यात विचारते आता कशी दिसते. ते म्हणतं तू ज्वाळामुखी. ते म्हणतं मी थाळा वाजून साप घरात घातला. प्रपंचात समाधान होत नाही का. प्रपंच आशेला जन्म देतो आणि आशा माणसाचा दारुण प्रभाव करते. आशा माफ करा आशा माणसाचा दारुण पराभव करते. म्हणजे आशा माणसाला माणसाच्या जीवनात माणसाच्या उद्दिष्टपूर्तीच्या कर्तव्यपथावरून हटवते. हटवते की नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये प्रपंच आशेला जन्म देतो आणि आशा प्रपंचातली आशा नित्य नव नाविन्य एवढंच फक्त घेऊन हव्यासाला वाढवते. आणि हव्यास कधीच सद्गतीला नेत नाही. हव्यास अधोगतीला नेत असतो. जर भगवंताचे दास झाला नाहीत ना मग प्रपंचाचे दास व्हाल. आणि प्रपंचाचे दास झाला तर कधीच मनुष्य देहाची सार्थकता पदरात पडणार नाही. म्हणून तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये आपल्या सर्वांना विनंती केली की जन्म तरच घ्यावा दास विठोबाचे व्हावे. तुम्ही म्हणाल महाराज आम्हालाच का सांगितलं. संत या सगळ्या परीक्षणाला अभ्यासून आलेले असतात. संतांचं कार्य काय संशोधन एक्सपेरिमेंट. संत एकाएका गोष्टीवर अतिसूक्ष्मातला सूक्ष्म विचार करून जगताच्या हिताची नीव आपल्या पुढे ठेवत असतात. भगवंताचं दास होण्यातच सार्थकता आहे का अन्य काही करण्यात सार्थकता नाही का. या गोष्टीचा पहिला अभ्यास श्रीमद भागवतामध्ये शुकदेवानी केला. फार गोड कथा आली. भागवत चालू आहे बाबांचं तुम्ही ऐकलं असेल. फक्त टच करतो तुमच्या पटकन लक्षात येईल. कैलास पर्वत. भगवान शंकर कैलास पर्वतावर बसलेले. सिस्टमचं सेटिंग करा बाबा. विठ्ठल 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 भगवान शंकर कैलास पर्वतावर बसलेले. महादेवाचं ध्यान महादेव समाधीमध्ये आणि माता पार्वती भगवान शंकराचं स्तवन करते. नारद मुनी आले. नारदानी माता जगदंबेला प्रणाम केला आणि जगदंबेला विसरलं मैया कशा आहात. जगदंबेनं सांगितलं अगदी आनंदात. बर महादेव कसे साधूचं काय. साधू मस्तीमध्ये जगत असतो. भगवान शंकर आपल्या मस्तीमध्ये मस्त आहे. बर आणि नारदानी भगवान शंकराचं स्वरूप पाहिलं आणि नारदजी भगवान शंकराच्या सुंदर स्वरूपाचं यथेच्छ वर्णन करू लागले. नारदानी सांगितलं माते काय माझ्या भगवंताचं सुंदर स्वरूप. पण एक विचारू का म्हणले काय. कधी कधी मला जरा अवघड वाटतं जगातले सगळे देवता आपल्या डोक्यावर सुवर्णाचा मुकुट धारण करतात आणि तुमच्या नवऱ्याच्या डोक्यावर म्हणले मुकुट नाही नुसतं जटा. पार्वतीनं सांगितलं नारदा तुम्हाला काय कळलं त्यातलं. महादेवाच्या डोक्यावर तुम्हाला अर्धचंद्रकोर दिसत नाही का. हे अर्धचंद्रकोर म्हणजे भगवंतांनी धारण केलेला मुकुटच आहे. वा वा वा. दुसरा प्रश्न नारदाने विचारला. म्हणले माता भवानी काय ते अर्धचंद्रकोर म्हणजे धारण केलेला मुकुट मग गळ्यात सरपड काय ह्याला लटकिलं. साप साप. भवानीनं अतिशय सुंदर उत्तर दिलं. भवानी म्हणल्या आहो तुमच्या देवतांच्या कल्याणाकरता समुद्र मंथन झालं. समुद्र मंथनातून विष निघालं. ते विष कोणीच पेना. मग माझ्या नवऱ्यानं पुढाकार घेतला. आता कोणीच पित नाही मग मी पितो. म्हणून भगवान शंकरानं ते विष पिलं.
विष पिल्यावर नारळा तडतड करायला लागला, फनफन करायला लागला, कडकड चावायला लागला. भगवान शंकर कुंठित झाले, आता काय करावं. म्हणले त्यावेळेस गणाने सल्ला दिला की महादेवा तुमच्या घशाची अडचणी ना, फनफन करतो ना, चावतो ना, एक काम करा 10 मिनिटं थांबा फक्त. भगवान शंकर म्हणले उपाय काय, चिंता करू नका. गण गेले म्हटले आणि त्यांनी साप धरून आणला, शिवगणाने तो साप महादेवाच्या गळ्यात टाकला. म्हणे मग त्यांनी काय झालं, सापाचं शरीर थंड असल्यामुळं गळा तडतड करत होता, फनफन करत होता, कडकड चावत होता, त्या वेदना तो दाह कमी झाला. बघा भगवान शंकराचं दर्शन करताना महादेवाचा अभ्यास सुद्धा फार गरजेचा आहे. बरं, भगवान शंकराचा घसा फनफन तडतड करत होता, मुंग्या येत होत्या, चावत होत्या, तर साप गुंडाळ्याने नीट झाला. ज्या ज्या लोकांचे गुडघे दुखत असेल, पोटऱ्या चावत असेल, फनफन करत एका गोष्टीचं निरीक्षण करायला सुरुवात केली आणि असं निरीक्षण करत असताना एक गोष्ट नारदाला भगवान शंकराच्या अंगावर दिसून आली. ती होती गरल कंठवुर नर शिर माला, गरल कंठवुर नर शिर कंठवुर नर शिर आशिव पेश शिव धाम कृपाला. माझा काही गाण्याचा विषय नाही, मला कामापुरतं म्हणता येत आणि मी गात असतो, पण कधी अशा ज्येष्ठ माणसं समोर नाही, तज्ज्ञ माणसं माझ्या कानाखालचे सापडे की मंग लांबीत असतो मी. बाबा नियोजन उत्तम केलं, सप्ताह मोठा असतो नुसतं, कधी कधी कलाकाराची उणीव असते, पण एकापेक्षा एका उणी बळी असे सुंदर कलाकार ठेवले तशी जाण असणं महत्वाचं आहे. शेवटच्या दिवशी पाकिट बी दाबून द्या. हा महाराज, या लोकांच्या गायनाची किंमत पैशानं होत नाही, नाही होऊ शकत. साधना आहे त्यांची, त्याग आहे त्यांचा. विचारा त्यांना, आता अंगूरचं सीझन चालू होईल काही दिवसांना, अंगूर खाताल का म्हणा तुम्ही? तुम्ही दिले तरी खात नाही का? घरी नेऊ शकते. खाताय गायक चिकार भेटतील तुम्हाला, नेटके मोजके आणि समर्पक भेटणार नाही. परवा एका सप्त्यात कीर्तनाला गेलतो, याच्यापेक्षा दुप्पट टाळ करी. इथं तर प्रधान गायक 5च आहे, तिथं 12 होते. वा काय पाहिजे अजून महाराज? महाराष्ट्रातल्या दिग्गज व्यक्तिमत्वांनी यांची मागणी करावी, तेच त्यांचं श्रेष्ठत्व आहे. 12 जण गायक, 2 तासाचं कीर्तन आपलं, एकही गायकांनी प्रमाण द्यायला तोंड उघडलं नाही.
मुलं काय अवघड बघ. कीर्तन संपता संपता मला फार वाईट वाटलं. मी म्हणलं सप्ताला मोठा माणसं ऐकायला चांगले, सिस्टीम चांगली, वाजिनार चांगले, गायक बी चांगले आहेत म्हणलं. पण एकाच गोष्टीचा खेद वाटतो की बा गायकानं प्रमाण द्यायला पाहिजे होतं. मी असं म्हणल्यावर मग एकाने माईक घेतला आणि सुरू झालं. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. अरे म्हणलं तवात तोंड उघडलं असत. हे गरल कंठ उर नरशिर. माझा आवाज बसला. दिवसभर कथा चालू आहे 8 दिवसापासून आणि रात्रीची कीर्तन चालू आहे. गरल कंठ, गरल म्हणजे विष, कंठाला विष. गरल कंठ उर, उर म्हणजे छाती. नरशिर माला, नर म्हणजे माणूस आणि शिर म्हणजे मुंडके. भगवान शंकराच्या गळ्यामध्ये मुंडक्याच्या माळा होत्या. नारदाने सांगितलं भवानी माती काय, चंद्राबद्दल सांगितलं, सापाबद्दल सांगितलं, हे महादेवाच्या गळ्यामध्ये माणसाचे मुंडके, ते कुठून आले? आता गंमत अशी होती की या रहस्यापासून भवानी सुद्धा अपरिचित होत्या. पार्वतीला सुद्धा माहीत नव्हतं की माणसाचे मुंडके महादेवानी गळ्यात का घातले. तुम्हाला माहिती आहे का? नाहीच. पार्वती अचंबित झाल्या, डोक्यात आतुरता निर्माण झाली की बस आता काहीच नाही, महादेव समाधीत आहे. महादेवानं समाधी ज्यावेळेस उठवली, भगवान शंकर समाधीतून बाहेर आले की पहिला प्रश्न महादेवाला हाच करायचा, नरमुंडाच्या माळा कुठून आणल्यात सांगा. पार्वती वाटच पाहत होती. काही वेळाच्या अवकाशानं भगवान शंकर समाधीतून बाहेर आले आणि भगवान शंकरानं डोळा उघडला. डोळा उघडल्याबरोबर भवानी म्हणल्या, मालक एक प्रश्न आहे. महादेवाला जरा वाईटच वाटलं. कसं आहे, 7 दिवस सप्त्याला महाराज गेल्यावर 8व्या दिवशी घरी आल्यावर बाईनं विचारलं पाहिजे, सप्ता कसं काय झाला, कोणाचे कीर्तन होते. हे महाराज घरी गेले गेले बाई म्हणली, पाकिट किती अल्पाव द्या बरं. वाईट वाटतं. आपल्याला तर एवढी घाई झालेली असते घरी जाण्याची काल्याला. एक तर काल्याचं कीर्तन उशिरा सुटत, पाकिटावाल्याचं पांगत, घरी निघायचं तर फडा पाकिटावाले लवकर पाकिट आणत नाही, इकडून तिकडून नेमके पाकिट येते तर बुक्का सापडत नाही. बुक्का कुठे त्या म्हणला लावेल ना द्याना पाकिट तो. पार्वतीनं प्रश्न विचारला, सांगा एक प्रश्न आहे माझा. काय? तुमच्या गळ्यामध्ये असलेल्या नरमुंडाच्या माळा कुठून आल्या? भगवान शंकर म्हणले, तुझं कुरणासारखं डोकं कोणी पेटीलं पहिलं ते सांग मला. पार्वती म्हणली, मी का दूध पिते का? तुमच्या गळ्यात नरमुंडाच्या माळा, एवढ्या दिवसापासून मी कधी विचारण्याचा प्रयत्न केला नाही किंवा विचारण्याची आवश्यकता मला वाटली नाही. तुमच्या सगळ्या स्थावर जंगम मालमत्तेवर अर्धांगिनी म्हणून माझा अधिकार आहे, त्यामुळं तुम्ही अर्धांगिणी मी असल्यामुळं या नरमुंडाच्या माळा कुठून आल्या याच्याबद्दल मला माहिती दिली पाहिजे. भगवान शंकर म्हणले, तुला अर्धांगिनी शब्दाचा अर्थच कळाला नाही. अहो आपल्याला कळाला का अर्धांगिनी शब्दाचा अर्थ? अर्धांगिनी शब्दाचा पत्नी को हिंदी में अर्धांगिनी कहते है. क्या कहते है? अर्धांगिनी. अर्धांगिनी का मतलब होता है कि पत्नी को आधी ही बातें बताना. विठला विठला मंदिरा गजर भक्तीचा.